नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज तुम्हाला मी एक कोबीचा छान असा नाश्ता बनवून दाखवत आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य, एक वाटी बघा पत्ता कोबी खिसून घेतलेला आहे, बारीक खिसून घ्यायचा। बेसन पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। एक वाटी मी गाजर घेतलेलं आहे, एक गाजर मी साल काढून धुऊन खिसून घेतलेलं आहे। एक कांदा मी बारीक एकदम कापून घेतलेला आहे। अर्धं तंबाटं घेतले बारीक कापून। एक चमचा लसूण, आलं आणि हिरव्या मिरची टेचून घेतलेले आहे। 4-5 मिरचे आहेत, अर्धा इंच आलं आहे आणि 2-3 पाकळ्या लसणाचे आहेत। हळद घेतलेली आहे, कोथिंबीर आहे, मीठ आहे आणि सफेद तीळ आहेत 1 चमचा। मी थोडंसं गरम करून घेतलेले आहेत, म्हणजे ह्याला क्रिस्पीपणा येतो। आणि 1/2 चमचा जिरे आणि धरे गरम करून कुटून घेतलेले आहेत, असे मोठे मोठे कुटायचे। तर करायला सुरुवात करूया आपण। आता एक भांडं घेतलेले, त्याच्यामध्ये बघा एक वाटी बारीक कोबी कापून घेतले, एकदम बारीक कापून घ्यायचा, खिसून घेतला तरी चालेल। गाजर, तुम्ही कोणत्या पण भाज्या बारीक कापून घेतल्या तरी चालतील। 1/2 कांदा आहे बघा, एकदम बारीक कापलेला आहे। टमाटर बारीक कापून घेतलेलं आहे, किसून जरी घातलं तरी चालेल। लसूण आणि आलं टेचून घेतलेलं आहे। लसूण, आलं आणि हिरवी मिरची टेचलेली आहे एकदम बघा। हळद आहे थोडीशी, कोथिंबीर आहे, सफेद तीळ घेतलेले आहेत, धने आणि जिरे गरम करून कुटून घेतलेले आहेत। चवीपुरतं मीठ टाकायचं। आणि आपल्या एवढ्या साहित्याला बघा किती लागणार आहे, त्याच्याप्रमाणे टाकायचे। नुसतं गव्हाच्या पिठाचे बनवले तरी चालतील। तर बघा, हे मी 2 चमचे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे। आता आपण हे मिक्स करून घेऊया। हे बघा, असं थोडं थोडं पाणी टाकून ना असं मिक्स केलेलं आहे, जसं आपण बेसन पिठाची पोळी करतो अशा टाईपमध्ये बघा काढून घ्यायचं। जास्त पण पातळ घ्यायचं नाही आणि जास्त पण घट्ट घ्यायचं नाही। आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे बघा। आता आपण बनवायला सुरुवात करूया। तर मी पॅन ठेवलं आहे बघा गरम करायला, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि तेलाला चांगलं जर असं गरम होऊन देऊया। पसरून घ्यायचं सगळीकडून तेल। तेल गरम झालेलं आहे, टाकून पॅन गरम झाला की गॅस बारीक करायचा। असं पसरून घ्यायचं चांगलं। हे चवीला एक तर छान लागतं सका सकाळी नाश्ता सुट्टी दिवशी वगैरे, टिफिनला दिलं तरी चालेल। हे ह्याच्यामध्ये तुम्ही मेथी चिरून टाकली तर बारीक चालते, पालक चिरून टाकली तरी चालेल। मुलं भाज्या खात नाही म्हणजे अशा प्रकारे जर बनवलं तरी चालेल। जर तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा। तुम्ही नवीन जर माझ्या चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बारीक गॅसवर चांगलं एक साईडनं भाजून द्यायचं। आता आपण हे ना पलटी करून घेऊया। हे बघा, एका साईडनं चांगली क्रिस्पी अशी भाजून घ्यायची, बारीक गॅसवर भाजायची, म्हणजे सगळ्या साईडून चांगली भाजते। आता आपण पाठीमागच्या साईडनं बघा भाजलं आहे का बघूया। हे बघा, किती छान असं भाजलेलं आहे। एकदम बारीक गॅसवर, एकदा गरम झालं ना तर बारीक गॅसवर करायचं, एकदम चवीला छान लागतात। आता मी हे काढून घेते। हे बघा, एकदम असा टिफिनसाठी छान असतो चवीला। असं नाश्ता तुम्ही करायला जर कधी वेगळं काहीतरी खायचं म्हटलं तर हा नाश्ता,
ह्याला तुम्ही चण्याचं पीठ वापरा, थोडंसं तांदळाचं पीठ वापरा, चण्याच्या पीठासंगं थोडं गव्हाचं पीठ वापरा, पण तांदळा ह्याचं चण्याचं पीठ जास्त वापरायचं. तर अशा प्रकारे मी बाकीचे बी बनवून घेते. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.